कलाकारांना मानधन देतो म्हणून पंढरपूर एका ब्युटी इव्हेंटसाठी आमंत्रित करून संयोजकांनी त्यांचे मानधनच दिले नसल्याने सदर कलाकारांनी या कार्यक्रमाला फाट फिरवली असून आयोजकांनी आपली फसवणूक केली असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती स्वतः मराठी चित्रपट क्षेत्रातील सिने कलाकार माधुरी पवार यांच्यासह अन्य एका कलाकाराने पंढरपूर लाईव्हकडे दिली आहे. हॅलो एव्हरीवन, हेलो एवरीवन, दिस इज़ अमीशा साळुंखे. और मैं सुबह यहाँ पे लाइव आने का रीज़न ये था कि आज मेरा पंढरपूर में इवेंट था और ये इवेंट होने वाला था 10:30 बजे. इस इवेंट के ऑर्गेनाइज़र थे नवजीवन संस्थान स्वालेखा नाडेवाला, जिन्होंने ये इवेंट ऑर्गेनाइज़ किया था. और मैं इस इवेंट पे नहीं गई क्योंकि ऑर्गेनाइज़र ने जो कमिटमेंट था पेमेंट्स का, जो एक नॉर्मल एक अमाउंट होती है हम लोग जब निकलते किसी इवेंट के लिए, वो जो अमाउंट था उन्होंने दिया नहीं. मैंने बहुत बार उनको कांटेक्ट कर लिया, कांटेक्ट करने के बाद उनकी तरफ से कोई रिस्पांस नहीं आया. और एज ए रिजल्ट अगर आप एडवांस अमाउंट नहीं देते किसी भी आर्टिस्ट को तो डेफिनेटली हम लोग वहाँ पे नहीं जाते. तो मैं नहीं गई वहाँ पे. और ऐसा हुआ कि सुबह से मेरे स्टूडेंट, क्योंकि उन्होंने मेरे फ़ोटोज इस्तेमाल किए प्रमोशन के लिए, क्राउड को गैदर करने के लिए, उन्होंने सारे लोगों को अटैच कर लिया. अब हुआ सुबह से मुझे 10-12 स्टूडेंट्स के फ़ोन आने लगे कि मैम आप कहाँ पे हो, आपसे मिलना है, क्योंकि नॉर्मली स्टूडेंट्स लोकल आपको मिलना चाहते हैं. तो वहाँ पे उस ऑर्गेनाइज़र ने ये कहा कि अमीशा मैम को कोई फैमिली प्रॉब्लम है इसलिए वो नहीं आ पाई. तो मैं उन सारे लोगों को ये कहना चाहूँगी, मुझे कोई फैमिली प्रॉब्लम्स नहीं है. मैं यहाँ पे वहाँ उस इवेंट पे नहीं आई, इसका यही रीज़न था कि बेसिकली ऑर्गेनाइज़र ने स्वालेहा नाडेवाला जी ने मुझे मेरा प्रोफेशनल फीस का पेमेंट नहीं दिया, इसलिए उस इवेंट पे मैं नहीं आई हूँ. तो वो जो एक प्रकार का एक इमेज डिस्टर्ब कर रही है कि मेरा, यानी नॉर्मली हम प्रोफेशनल आर्टिस्ट, कितना भी आपको प्रॉब्लम्स हो, अगर आपकी कमिटमेंट है आपके काम के प्रति, तो वी नेवर ट्राई टू डिस्टर्ब दैट कमिटमेंट. इन्होंने पेमेंट नहीं किया, इन्होंने एडवांस नहीं भेजा. लास्ट 2 दिन तक उनको मैं कह रही थी पेमेंट भिजवा दीजिए और उन्होंने वो नहीं दिया है, और इसीलिए मैं वहाँ पे नहीं आई हूँ. सो जस्ट वॉन्ट टू मेक माई पॉइंट क्लियर, या मेरे घर पर किसी कोई प्रॉब्लम्स नहीं है, मेरे घर पर कोई इशूज़ नहीं है. मैं वहाँ पर नहीं आई क्योंकि उन्होंने मुझे मेरा पेमेंट नहीं दिया. इसी प्रकार से और एक मेकअप आई थिंक सेलिब्रिटी जिनके थ्रू अवार्ड देने वाले थे, उनका भी वीडियो आया है मेरे पास कि उन्होंने भी कहा कि वो ये फेक संस्था है, ये झूठा है. उन्होंने दूसरे एक आर्टिस्ट थे मेरे स्टूडेंट पराग प्रवार, वो भी नहीं इस इवेंट में आए, उनका भी पेमेंट नहीं आया. सो आई वॉन्ट टू मेक इट क्लियर, इट इज़ मेरे यहाँ पे कोई प्रॉब्लम नहीं है, कोई इशू नहीं. इट इज़ द ऑर्गेनाइज़र जिन्होंने इस इवेंट को ऑर्गेनाइज़ किया है, उन्होंने किसी के पैसे नहीं दिए, इसलिए कोई भी आर्टिस्ट उस इवेंट पर नहीं पहुँचा है. थैंक यू वेरी मच. नमस्कार, मी माधुरी पवार. 9 मे रोजी मी तुम्हा सगळ्यांना भेटायला येते पंढरपूरमध्ये, असं तुम्ही बॅनर पाहिलं असेल. नवजीवन संस्था आणि स्वीटी ब्युटी पार्लर आयोजित बिगेस्ट ब्युटी एक्सपो, जो वाखरी रोडला विठ्ठल लॉन्स आहे तिथे येते, असा एक तुम्ही बॅनर पाहिला असेल. आणि त्यासाठी तुम्ही मला भेटायला पण तिथे गेला असाल. तर तुमच्या सगळ्यांसाठी ही बाईक मी बनवती आहे. हे जे ऑर्गनायझर आहेत स्वालेहा सज्जन नाडेवाले, हे फार फेक लोक आहेत आणि यांची नवजन संस्थासुद्धा आहे तीसुद्धा फेक आहे. ह्या लोकांनी एक चांगल्या सेलिब्रिटीचा कलाकाराचा फेस यूज करून एक गर्दी जमा करण्यासाठी या गोष्टी केलेल्या, त्यांनी मला त्याचं खूप दुःख वाटतंय. ह्या गोष्टी अशा तुम्ही करू नका प्लीज, कारण याच्यामध्ये एक सामान्य नागरिक जो आहे किंवा सामान्य प्रेक्षक आहे त्याच्या भावना कुठेतरी गुंतलेल्या आहेत, आणि त्यांच्यावरती खरं तर हा अन्याय जास्त होतो मला वाटते, कारण त्यांच्या भावनाशी तुम्ही खेळताय. आम्ही येतोय असं तुम्ही सांगताय, खरं तर आम्ही येत नाही आहोत तिथे, आणि ते तुम्हाला आम्हाला भेटण्यासाठी तिथे येत आहेत. सो ही खूप घाणेरडी आणि वाईट गोष्ट आहे. सो ह्या लोकांना खरं तर अद्दल घडवण्यासाठी मी वाईट करते, आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी स्प्रेड करावी. आणि मला तिथं तुम्ही जर भेटायला येणार असाल तर प्लीज येऊ नका, आणि ही बाईट तुम्ही पोहोचवा की ज्यामुळे एक सामान्य नागरिक तिथे येणार नाही त्या आशेने की मी तिथे येते आणि ते भेटायला येत आहेत म्हणून. सो प्लीज ही मनापासून तुम्हाला विनंती आहे. आणि या लोकांना अद्दल तर घडणारच आहे, त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार सुद्धा केलेली आहे. सो हे तुम्हाला माहिती असावं. थँक्यू.